विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केडगाव येथील घटनेचा निषेध व्यक्त करत या घटनेची पोलिसांनी निपक्षपणे चौकशी करून घटनेतील सत्य उजेडात आणण्याची मागणी विखे पाटलांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रसाठा आहे, मात्र वाळू माफियांना पाठीशी घालण्यात महसूल प्रशासन सुस्त असून पोलीसही गुन्हेगारी आटोक्यात आणत नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिंताजनक आहे. याचबरोबरीने राजकारणातील गुन्हेगारीकरण बाबत विखे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलाय. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा आहे. अनेक सक्षम लोक पक्षात असताना मुख्यमंत्र्यांचा या पदासाठी अट्टहास का असा प्रश्नही विखे पाटलांनी उपस्थित केलाय. एकीकडे जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र सरकारवर टीका करणारे विखे पाटील आणि मंत्री राम शिंदे हे एका खासगी कार्यक्रमात मशगूल होते. त्यावर विचारले असता मात्र विखेंनी समर्पक उत्तर दिले नाही. असे की नगरची घटना ही तर दुर्दैवी आहेच आहे, त्याचा कोणी समर्थन करणार नाही. वस्तुस्थिती जी आहे त्याच्यामध्ये मी सभागृहात आता जे अधिवेशन संपलं त्यावेळेसुद्धा राजकारणातल्या गुन्हेगारी राजकारणातली जी गुन्हेगारीकरण वाढतं आहे त्या संदर्भात मी तर जाहीरपणे बोललेलो आहे. शेवटी गुन्हेगाराला कुठल्या राजकारणाची किंवा अशी पार्श्वभूमी नसते, म्हणून कालच्या घटनेचा तर मी निषेध करतोच आहे. परंतु जिल्हा प्रशासनानं सुद्धा आता याच्यामध्ये मला वाटतं कडक कारवाई केली पाहिजे. पण ती करताना कुठली राजकीय सुरबुद्धीने ती होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र सरकारनं त्या प्रशासनानं कारवाई केली पाहिजे. ही तर माझी मागणी आहेच आहे. परंतु कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनानं करू नये हे सुद्धा आता त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाही आता असं की आता प्रथमदर्शनी या सन्माननीय आमदार भाऊ यांचे नाव आलेले आहे, पण मी आता जिल्हा प्रशासनाशी बोललो आहे, चौकशी सुरू आहे. आज मी त्या ताबडतोब त्याच्यावर काही भाष्य करणं चुकीचं आहे, एकदम कोणाला थेट आरोपी करणं एकदम योग्य होणार नाही. पण आपली माझी भूमिका तीच आहे की गुन्हेगार ज्यावेळी गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये व्यक्ती किती मोठा असला तरी शेवटी तो कायद्यापेक्षा मोठा नाही आहे. त्यामुळे सक्तीची कारवाई त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे. दुर्दैवाने जिल्ह्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण जे वाढत चाललं आहे, कट्ट्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मी काही शहरांचे नाव मुद्दाम घेणार नाही, परंतु मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या शस्त्रांचा साठा जिल्ह्यामध्ये होतो आहे, वापर होतो आहे. वाळू माफियाची अनेक उदाहरणं आहे. वाळू माफियातून गुन्हेगारी करणारी मिळणारी चालना, मिळणारा पैसा, त्याच्यातून निर्माण झालेली जी काही गुन्हेगारी आहे यालासुद्धा अटकाव घालण्यामध्ये दुर्दैवानं महसूल खात्याला अपयश आलेलं आहे, पोलीस प्रशासनाचा अपयश आहे. आणि हे आज नाही, अनेक दिवसापासून हे सुरू आहे. पण मला असं वाटतं की कुठंतरी आता कठोर होण्याची आवश्यकता आहे. आणि जर आज आपण आज त्या प्रकारचा निर्णय झाला नाही, बेकायदेशीर शस्त्रसाठा जो जिल्ह्यामध्ये आज आहे त्याच्यावर प्रचंड प्रमाणात पोलीस कारवाईची आवश्यकता आहे. का पोलीस कारवाई करत नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे. मला काही तसं म्हणजे मला माहीत आहे त्यांच्या भाजप सेनेत काय चाललेलं आहे, त्याचं काही मला त्याचा संबंध नाही. परंतु मी माझ्या माझी जी मागणी आहे की याच्यात गुन्हेगारीकरण जे आता घुसलेलं आहे ते गुन्हेगारीकरण जे आहे ते कोणत्या पातळीवर आहे, का प्रशासन कारवाई करत नाही, प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतं, हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये मी माझी मागणी तीच आहे की मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठे जिल्ह्यात सापडत आहेत, मिळत आहेत. देशी कट्टे लोकांकडे आता सरासपणे लोकांचं तेवढं धाडस आता वाढलेलं आहे. मला वाटतं याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचं अपयशच म्हटलं पाहिजे. आणि कालची घटना ही त्याचा एक घोतक आहे. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचे स्पष्ट केले. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शिर्डी.